आज आपण बनवणार आहे मटण पुलाव. सगळ्यात अगोदर मटण शिजवून घ्यायचं, त्यानंतर दोन कांदे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, तेल गरम केले, तेलामध्ये सगळे खडा मसाले टाकलेले आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहे. टोमॅटो ॲड केल्यानंतर आपला जो घरचा मसाला आहे तो आपण टाकू शकतो, तुमच्या चवीनुसार तिखट टाका. त्याच्यानंतर मी 3 चमचे टाकते कारण आम्हाला जरा तिखट आवडतं. त्याच्यानंतर टाकणार आहे आपण मटण मसाला. मटण मसाला टाकूयात. मटण मसाला टाकल्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, तांदूळ त्याच्यामध्ये टाकूयात. तांदूळ टाकल्यानंतर छान परतून घ्यायचे आहेत. तांदूळ परतून झाल्यानंतर शिजवलेलं मटण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मटण टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण मटण शिजवताना आपण मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 4 शिट्ट्या झाल्यानंतर तयार झाला आपला मटण पुलाव.